पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पोलंडची राजधानी वोर्सवमध्ये असलेल्या कोल्हापूर स्मारक तसेच नवानगरचे साहेब या दोन स्मारकांना भेट देऊन आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक सोशल मीडियावरून हे स्मारक म्हणजे कोल्हापूरचे महान राजघराण्याला दिलेली मानवंदना असल्याचं म्हटलंय पोलंडमध्ये कोल्हापूर आणि गुजरातच्या महाराजांच्या नावाने हे स्मारके का आहेत पोलंड या देशाचं कोल्हापूरशी काही खास कनेक्शन आहे का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात एक महान असा अभिमानास्पद इतिहास नमस्कार मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरची पोलंडशी असलेलं एक अत्यंत जुनं नात आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोलंडमधील पाच हजार पोलिश नागरिक हे आपला जीव वाचून भारतात आले होते त्यातील काही नागरिक हे कोल्हापूरमधील वळीवडे या गावामध्ये अकरा जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आले आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत ते इथेच राहिले दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटलरच्या भीतीनं जेव्हा अनेक देशांनी पोलिश नागरिकांना जेव्हा आपल्या देशामध्ये प्रवेश नाकारला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर संस्थानांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सुरक्षित आश्रय दिला भारतावर तेव्हा ब्रिटिशांची राजवट होती आणि अशा परिस्थितीही या संस्थानाकडून निर्वासित पोलिश नागरिकांसाठी छावण्या उभारण्यात आल्या निर्वासितांमध्ये काही लहान मुले महिला तसेच वृद्धांचाही समावेश होता एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस अशी पाच वर्ष सुमारे पाच हजार नागरिक इथे राहिले होते आणि याच आश्रयाची आठवण म्हणून पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मर्सिन प्रेझिडाक यांनी चौदा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पोलंडची राजधानी असलेल्या वोर्सामध्ये कोल्हापूरच्या नावे स्मारक बांधले जेणेकरून भारताने दिलेल्या आश्रयाची एक आठवण आणि कृतज्ञता म्हणून पुढच्या पिढींना ते एक आदर्श मिळावा याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवानगरचे जामसाहेब दिग्विजय सिंह रणजित सिंह जडेजा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या डोबरी महाराजा स्मारकालाही भेट दिली नवानगरचे महाराज जामसाहेब हे आजच्या गुजरात राज्यातील काठियावाड येथे असलेल्या नवानगर संस्थानाच्या निरंकुश शासकाची पदवी होती ज्यांना जामसाहेब असे संबोधले जात होते दिग्विजय सिंह सिंह जडेजा हे माजी महाराज उत्तम महाराजा म्हणून आदरणीय असे महाराज होते आणि ते दुसऱ्या महायुद्धामध्ये केलेल्या विलक्षण मानवतावादी प्रयत्नांसाठी आजही स्मरणात आहेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात आश्रयासाठी आलेल्या शेकडो नागरिकांना नवानगरच्या दिग्विजय सिंह रणजित सिंह जडेजा महाराजांनी ही एक आश्रय दिला होता आणि म्हणून पोलंडची राजधानी असलेल्या वर्सोआमध्ये नवानगरच्या जामनगर महाराजांच्या स्मरणार्थ डोबरी महाराजा असं स्मारक बांधण्यात आलं डोबरी या शब्दाचा अर्थ पोलिश भाषेमध्ये गूढ किंवा चांगला असा होतो त्यावेळी भारतात गुजरातमधील जामनगर जे पूर्वीचे नवानगरमधील बालचडी या गावामध्ये आणि महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील पाचगणी या भागात काही लहान पोलिशी वसाहती होत्या पोलिश नागरिकांची सर्वात मोठी वस्ती ही कोल्हापूरमधील वळीवडी येथे होती महायुद्धाच्या प्रसंगी इतर देशातील नागरिकांना आपल्या भागामध्ये राहण्यासाठी आसरा दिल्यानं पोलंडच्या नागरिकांचे भारताबद्दलचे प्रेम अधिक दृढ आहे त्यामुळं अनेक दशकांपासून पोलंड आणि भारताचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत त्यावेळी पोलिसचे नागरिक हे आपल्या राज्यात सहा वर्ष एका कुटुंबाप्रमाणे राहिले होते आणि कोल्हापूरच्या जनतेनंही त्यांना कधीच आश्रित मांडलं नाही तर त्यांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच प्रेम दिलं त्यामुळे आज भारत तसेच कोल्हापूरकर व नवानगरचे जाम साहेब यांच्या प्रेमाची पोच पावती आणि कृतज्ञता म्हणून पोलंडची राजधानी असलेल्या वोर्सो या दोन्ही स्मारक उभारण्यात आले ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन